एखाद्याने मोठं मौन करून जर हा विषय मार्गी लावला असता तर हा एवढा मोठा संघर्ष करायची वेळ आली नसती। हे विमानतळ, या विमानतळातील असणाऱ्या अनेक समस्या, मला आठवतं की 2013 अगोदर या सर्व समस्या या जाणून घेऊन सुद्धा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्णच्या पूर्ण ठप्प झालं होतं। परंतु आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, नगरविकास मंत्री होते, त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये त्यांनी काही निर्णय घेण्याचं काम केलं। ते निर्णय म्हणजे काय तर पूर्वी दिबा पाटलांच्या काळामध्ये प्रकल्पग्रस्तांना 12.5% देण्याचं जे काम चालू होतं त्याला 22.5% आणि 22.5% आणि त्याच्याबरोबर अनेक त्यामध्ये असणाऱ्या सुविधा देण्याचं काम केलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती देण्याचं काम झालं। हे झालंच, परंतु त्यानंतरच्या काळात पण आपणा सर्वांना माहीत आहे ज्या नावाच्या संघर्षामध्ये ज्यावेळेला संघर्ष सुरू होता त्यावेळेला छोटासा विषय होता, एखाद्याने मोठं मौन करून जर हा विषय मार्गी लावला असता तर हा एवढा मोठा संघर्ष करायची वेळ आली नसती। परंतु मोठं मन लागतं, एखादी गोष्ट करण्यासाठी मोठं मन लागतं आणि ते शिंदे फडणवीस सरकारमधले असणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहे आणि म्हणूनच आज या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याचं काम हे झालं।